मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट बिरेडी स्टार्ट। महोदय, सध्याच्या कर आकारणी पद्धतीबाबत आपण जे मुद्दे उपस्थित केले त्याबाबत या संस्थेने माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, ती माहिती अशी आहे। माननीय अर्थमंत्र्यांनी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार 11 सदस्यांची एक कर आकारणी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। समितीने यापूर्वीच कामास सुरुवात केली आहे। राज्यातील उद्योगधंद्यांची आर्थिक व्यवस्था व त्यांचा विकास यावर असणाऱ्या कर यंत्रणेच्या प्रभावाचा अंदाज घेणे हे एक अत्यंत महत्त्वाचे काम समितीवर सोपवण्यात आले आहे। तसेच राज्यातील उद्योगांची अभिवृद्धी व फैलाव याबाबतच्या पॅकेज योजनेच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्याचे कामही या समितीवर सुपूर्द करण्यात आले आहे। राज्य सरकारने आकारलेल्या करासंबंधी विविध प्रश्नांचा फेरविचार करण्याचे काम समिती हाती घेईल आणि वेळोवेळी साधनसामुग्री संघटित करण्याचे काही मार्ग सुचविण्याचे कामही ही समिती करणार आहे। समितीच्या कामकाजाच्या इतर महत्त्वाच्या सूत्रात राज्य सरकारच्या सध्या लागू असलेल्या सर्व करांचा फेरविचार करणे, काही प्रमुख राज्यातील कर यंत्रणेशी तुलना करून त्या संदर्भात या राज्यातील यंत्रणेचा अभ्यास करणे, कर चुकविण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचविणे आणि राज्याच्या विकास कार्यक्रमासाठी जादा साधनसामुग्री उभी करण्याचे मार्ग सुचविणे या बाबी असतील। तसेच कर आकारणीचीही शास्त्रीय पट सुटसुटीत व्यवस्था तयार करणे, ती करताना राज्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल व करदात्यांना किमान अडचणी व त्रास सोसावा लागेल या दृष्टीने अभ्यास करून योग्य व्यवस्था सुचविण्याचेही काम समिती करील। कराची वसुली शीघ्र व्हावी या दृष्टीने राज्य सरकारच्या विविध खात्यामध्ये सुसूत्रता आणण्याचे मार्गही ही समिती सुचविणार आहे। या समितीला आपला अहवाल 6 महिन्याच्या आत सादर करावयाचा आहे।